मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातल्या एका नाल्यात डिझेल मिश्रित पाण्यानं अचानक पेट घेतला. पाण्यानं अचानक पेट घेतल्यानं इथल्या नागरिकांची धावपळ उडाली. वर्दळीचा रस्ता आणि त्यात आगीच्या ज्वाळा निघत असल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं. आगीचं रौद्ररूप पाहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातल्या विहिरी, बोरवेल आणि नाल्यात डिझेल मिश्रित पाणी पाहायला मिळतंय. शहरात आधीच पाणी टंचाई, त्यात दूषित पाण्यामुळं दुष्काळात 13वा महिना म्हणण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात डिझेल पॉईंट आणि पाईप लिकेजमुळं पाणी दूषित झाल्याचा आरोप होतोय. डिझेलचा वास सतत येत असतो. दोन वेळेला मोठी घटना घडून बी कोणी काही लक्ष दिलं नाही. हे तिसऱ्यांदा झालं, त्यावेळेस थोडी धावपळ झाली. ही छोटीशी आग मोठी दुर्घटना होऊ शकली असती. इथून कमीत कमी 1/2 किलोमीटरपर्यंत जुना गावठाण असल्यामुळे सगळ्यांचे दुकानं लाकडी आहेत आणि या लाकडी दुकानांना आग लागली असती तर असं समजा की मार्केट पेठेत सगळं नुकसानच नुकसान झालं असतं, करोडोंचं नुकसान झालं असतं. तर याची गांभीर्याने दखल घ्यावी. महिन्याभरापूर्वी इथल्या विहिरीत डिझेल मिश्रित पाणी येत असल्याचं वृत्त Zee24 तासनं प्रसारित केलं होतं. मात्र झिरपणारे पाणी कुठून येत आहे याचा शोध ना रेल्वे प्रशासन घेत आहे ना पालिका. पोलीसही याकडे लक्ष देत नाही आहेत. अशी आग लागण्याची या परिसरातली ही दुसरी घटना. असंच डिझेल मिश्रित पाणी येत राहिल्यास भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रशासन याकडे लक्ष देणार का? निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.